बैक टू माय यूट्यूब चैनल। तर ही माझी फ्रेंड सानू आणि मी पण सानू। तर आज आम्ही चाललोय गुहागर बीच साठी फिरायला, कारण आम्ही आता आलोय चिपळूण मध्ये आणि चिपळूण हे माझं गाव आहे गोवळकोट। तर तिथूनच आम्ही जस्ट विचार केला की आज फिरायला जाऊ गुहागर बीचला। तर आम्ही चाललोय आणि आम्ही जाणार आहोत एसटीने तिकडचं। आम्ही तुम्ही बघू शकता दाखवते, बट जस्ट आता ऊन पण खूप जास्त आहे आणि आम्ही एसटीनी जाणार आहोत। त्यानंतर आपण बघू तिकडे पुढे गेल्यानंतर की काय काय होत आहे, कारण की सानू माझ्या गावी फर्स्ट टाईम आली आहे। सो विचार केला की आपण गुहागर बीचलाच जाऊ। तर तुम्हाला मी सांगेन की ट्रॅव्हलिंगसाठी किती पैसे होतात काय, सगळं तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये पूर्ण डिटेल्समध्ये सांगेन। तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा। बस स्टँडला आणि मग तिथून आम्हाला बस एसटी मिळेल जिकडे लेडीजला हाफ तिकीट आहे। सो आमच्या दोघींना हाफ तिकीट असेल, तुम्ही पण जर लेडीज असेल तर तुम्हालाही हाफ तिकीटच असेल, ऍडव्हान्टेज आहे एसटीचा। हा आणि फक्त जेंट्सला फुल तिकीट भरावीच लागेल। तर बघूया आपण किती तिकीट आहे काय आहे आपल्याला तिकडे गेल्यानंतरच। जास्त गरम होत आहे त्याच्यामुळे आम्ही स्टिंग घेतलंय खूपच। मला तर आता असं वाटतंय की इथून डायरेक्ट घरी जावं, पण नाही, सानू परत कधी येईल माहित नाही गावाला, पण तिला मी नक्कीच घेऊन येईन रिटर्न। तर तिकडे हा पाठीमागेच बस स्टॉप आहे, सॉरी एसटी स्टँड आहे। तर आता आपल्याला तिकडे बसची वेट करायचं आहे आणि बस आल्यानंतर जायचं आहे आपल्याला डायरेक्टली सनसेटला थांबायचं। बघू जसं पोचू तसं बघू आता तिकडे काय आपल्याला। भारी आहे ना, आणि माहित नाही एसटी कधीपर्यंत येईल, काश लवकर आली तर खूप जास्त बरं होईल, पण मस्त आहे, खूप भारी वाटतंय जातोय तर। पण आता कधी एसटी येईल आणि त्यानंतर जायला मिळेल। सो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, डायरेक्ट आता आपण बसमध्येच भेटू कारण की खूप जास्त ऊन आहे। तुम्हाला मी सांगेन नक्कीच, ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा। मी तुम्हाला एंडिंगला कोणती बस आहे ही एंडिंगपर्यंत मी तुम्हाला नक्की सांगेन की प्रॉपर किती खर्च आहे। बापरे, आमच्या नशिबामध्ये मला तर वाटतं सीटच दिलेली। हां, सीट असं पण वाटलं की आज शेवटची सीटच दिलेली असं वाटलं मला तरी। आणि हां, एसटीची तिकीट जी आहे ती लेडीजची 35 आहे आणि जेंट्सची 70। सो बघू आता पुढे किती वेळ लागतोय पोहोचायला, जास्तीत जास्त एक तास लागेल असं वाटत आहे, बट बघू आता पोहोचल्यावर कळेल। ऐकत आहे ना, भेटू थोडा वेळ तोपर्यंत स्टे। फायनली मी आता पोचली आहे गुहागर एसटी स्टँडला आणि आता इथे मी ऊसाचा रस पिणार आहे आणि त्यानंतर बीचसाठी निघणार आहोत आम्ही। सानू पण झोपलेली एसटीमध्ये, त्याच्यामुळे आम्हाला ब्लॉग वगैरे शूट नाही करता ना। सो आता आम्ही तर आता मी इथे ऊसाचा रस पिऊ आणि त्यानंतर बघा बीचसाठी। बहुत नाम
सांगू बघा स्नॅपसाठी बघा तुम्हाला देणार नाही आहेत आहोत पण याच्यामध्ये बर्फ टाकलं आहे माझ्या जाऊन बर्फ टाकलं आहे अरे ठेवू ना मी स्नॅप करण्यासाठी ठेवून देते नाही तर मी पोरगी मला मारेल बापरे खूपच अवस्था खराब झाली आहे खूप खायला पाहिजे गरम झालं ना म्हणून सो इथे असं हायस्ट्री स्टँड आहे आणि तिथून हे समोर जे मंदिर आहे त्या मंदिराचं नाव आहे ते व्याडेश्वर देवस्थान आणि तिथून इथून आपल्याला स्टेट रोडने जायचं आहे तर आता बघूया आपण तुम्हाला मी दाखवते पुढे जाऊन सो खूप जास्त ऊन लागल्यामुळे मी हा गॉगल वेअर केला मला खूप जास्त भारी वाटतंय चांगला वाटतंय ना मस्त येऊ हा इकडून स्टेट रोड आहे येस तुम्हाला दाखवते इकडे समोरच दिलंय हे पाठीमागूनच आम्ही स्टेट चालत आलो देन इथे समोर समुद्र किनारा बीच कडे तर आता इथूनच आम्हाला स्टेट जायचंय सो असा हा काही व्ह्यू आहे इथे खूप सुंदर असा आणि आता आम्ही इथून जाणार आहोत आणि आम्हाला इथे येईपर्यंत दोघींच्या आमचे एस टीचे तिकीट ही 70 रुपीज झाली आणि आम्ही जे काही रिक्षाने आलेलो ते म्हणजे असं नाही बोलाल तरी तुम्ही 200 रुपयामध्ये जाऊन येऊ शकता गुहागरला हा शिते ही सावली काय सुकून मिळत आहे हा यार सिरियसली पोचलो ऑलमोस्ट सो आता मी इकडे माझे खूप जास्त व्हिडिओज काढणार आहे आणि बापरे गॉगल अटकला हा ना नीट लागतच नाही हे जाऊन देत सांग तुला गरम होत नाही आहे खिसा हा तू बांधलीस ना मला तुला बघून गरम व्हायला लागला असं तर आता मी इकडे व्ह्यू खूपच सुंदर आहे वाटतंय बघायला पाठीमागे तुम्ही बघू शकता कोकणातला हा निसर्गरम्य सो इकडे मी खूप जास्त व्हिडिओज काढणार आहे बिकॉज मला इकडचा व्ह्यू खूप आवडतो आणि मी तर नाही बोलायला तरी 1-2 वर्ष आले नव्हते माझं गावासून सुद्धा तर आज मी आले तर मी खूप जास्त एन्जॉय करणार आहे तुम्हीही कधी चिपळूणमध्ये याल तर नक्कीच गुहागर या बीचला व्हिजिट करा खूप सुंदर असा व्ह्यू आहे इथे येस तुम्हाला पुढे जाऊन मी दाखवते ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि छोटंसं काही मी ब्लॉग जो काढलेला आहे त्याला खूप खूप प्रेम द्या सो आम्ही अशी बसायला जागा शोधली आहे कारण की एवढ्या उन्हातून आलो आहे थकलो आहे तर डायरेक्ट तर नाही जाऊ शकत डायरेक्ट तर नाही जाऊ शकणार तिथे थोडा वेळ बसू आराम करू आणि त्यानंतर जाऊ आम्ही डायरेक्टली तर आता आम्ही आलो इथे चालत चालत जातोय समुद्राजवळ आणि तिथे थांबून आम्ही खूप जास्त व्हिडिओज काढले जे मी माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला पोस्ट करेन आणि सानूला केस सोडून खूप जास्त गरम झालं आहे मला पण झालं आहे बट मी तरी पण आता केस सुट्टीच ठेवते आणि मी जाताना बांधणार आहे कारण मला फोटोज आणि व्हिडिओज काढायचे आहेत सो त्याच्यामुळे बोटिंग वगैरे पण आहे पण आम्ही नाही जात आहे हा बोल सो आहे
बट थोडस ऊन उतरल्याच्या नंतर जाणार आहे, कारण की आता खूप जास्त ऊन आहे आणि इकडे व्ह्यू तर खूप भारी वाटतोय. म्हणजे ऊन आहे पण इकडे असं जाणवत नाहीये जास्त, आणि डोकं तर दुखतंय पण काही म्हणजे एवढं काही वाटतच नाहीये, कारण की खूप मस्त आणि एकदम आरामात असं वाटतंय. आणि माझी फ्रेंड्स आणू आम्ही दोघी जणीच खूप एन्जॉय करतोय. व्हिडिओज अँड ऑल आम्ही काढलेले आहे. व्हिडिओज तर तीच एकटी काढते, कशी काय जमत नाही काय माहिती रील्स काढतो. मला आवडतं पाण्यात खूप भारी वाटतं. मी हीच पाण्यामध्ये जाते, कारण की तिने फक्त मी जाऊ परत सँडल घातली आणि मी शूज घातल्यात सो मी जात नाही आहे. तर तिला मी बोलली की तू एकटी जा. आता इकडे अशी गर्दी वाढत चालली आहे, लोक इकडे दंडा खेळत आहेत आणि त्याला म्हणतात सुंदर असं वातावरण आहे इकडे. देन आता खूप भूक लागली आहे. थाळी मागवलेली आहे. हॉटेलचं नाव काहीतरी सोची आहे ना, सोची हॉटेल आहे. तरी मी तुम्हाला नंतर सांगते. तर आम्ही जेवण केलं हॉटेलमध्ये आणि आता आम्ही निघालो आहे रिटर्न घरी जाण्यासाठी.
वर्ष काही मी केस आम्ही बांधले आहेत, आता बघू अजून पण ऊन काय उतरलेलं नाही आहे, पण आता एस टी किती वेळाने मिळते. आम्ही आलो आहे आता एस टी स्टँडवरती, एस टी किती वेळाने मिळते आपण बघूया. आणि आमचा हा जो प्रवास आहे तो खूपच कमी पैशात झाला आहे, तर तुम्ही पण नक्कीच गुहागरला व्हिजिट करा, तुम्हाला ही प्लेस ही खूप आवडेल. तर चलो अभी निकलते हे घर के लिए. आम्ही उतरल्यानंतर पुढे चालत जाणार आहोत, जेणेकरून असंच बाहेरचं अनुभवता येईल. येस, पोचल्या पोचल्या, एस टी लागली आहे. येस, साने फोन आणलास मध्ये. येस, फायनली. आणि आम्हाला बसायला पण मिळालंय ना सानू. येस, फायनली आता तळीला गेले जाऊ, घरी हवा येते असं झालंय. एवढे दमलोय तरी सुद्धा आम्ही संध्याकाळी पण प्लॅन केलाय फिरायला जायचा. जायचं आहे ना कन्फर्म. बापरे, फेस खूपच ऑइली झालंय. आमचा फ्रेंड अजून आला नाही, आला का? येस, एस टी मधून उतरलो आम्ही आता आणि चालत जातोय घरी. आता थोडंफार ऊन कमी आहे तर चालायला सुद्धा काही वाटत नाही आहे. हा तोच जो रोड ज्या रोडने आम्ही मगाशी गेलेलो, तिकडे नदी होती. हे साईडून ढोलचा वगैरे आवाज येतो, ढोल वाजतात खूप जास्त, त्यांचा आवाज येतोय. आता संध्याकाळी बघू कुठे फिरायला गेलो तर, नाहीतर डायरेक्ट मी उद्या ब्लॉग काढेल. उद्या कार्यक्रम आहे, सो त्याचा ब्लॉग मी शूट करेन. तर आजचा ब्लॉग मी माझा हा इथेच एंड करते. सो चॅनलला खूप खूप सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स देखील करा. आणि ब्लॉग्समध्ये काही चेंजेस पाहिजे असतील तर ते सुद्धा सांगा, मी नक्की तुमच्यासाठी वेगळ्या पद्धतीमध्ये ब्लॉग शूट करेन. सानू बाय बोल. बाय. खूप बोर झालो आहे कारण की एस टीमधूनच जायला आम्हाला 1 ते 1.5 तास लागला आणि खूप कंटा आला. मी तर जाता येता दोन्ही टाईम झोपून गेलेली. तर आता फायनली आम्ही चालत जाऊ किंवा रिक्षा करून जाऊ, आता बघू पुढे. असंही आता ऊन उतरलं आहे तर विचार केलेला की संध्याकाळी चालतच जाऊ.